आता बातमी आहे झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनची. नशेच्या व्यापाऱ्यांनी नवी मुंबईला विळखा घातलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करणारं स्टिंग ऑपरेशन झी 24 तासनं केलंय. नवी मुंबईसह उरण पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू आहे. एकीकडे तरुणाई चरस गांजा गुटख्याच्या नशेच्या आहारी पडलेली आहे तर दुसरीकडे पोलिसांचं त्याकडे सपशेल दुर्लक्ष होताना बघायला मिळतंय. बघूया त्या संदर्भातला झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. नवी मुंबईत उडता पंजाब चरस गांजा गुटख्याची खुलेआम विक्री तरुणाई बनली भक्ष खाकीचं दुर्लक्ष. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश. नवी मुंबई सुशिक्षित सधन आणि एक प्रगतशील शहर, मात्र आता हे शहर गर्दुल्ल्यांचं शहर बनतंय की काय अशी भीती व्यक्त होतीये. कारण इथं खुलेआमपणे सुरू आहे नशेचा व्यापार. चरस गांजा गुटखा अशा अंमली पदार्थांची इथं राजरोसपणे विक्री केली जातीय. झी 24 तासनं या नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश केलाय. कशा प्रकारे हा नशेचा व्यापार सुरू आहे तुम्हीच पहा. नकली ग्राहक बनलेला हा तरुण रस्त्यावर बसलेल्या एका भिकारी महिलेकडे गांजा मागतो आणि 200 रुपये दिल्यावर ती भिकारी महिला त्याला गांजाचं पाकिट देते. संपूर्ण शहर कसं नशेच्या विळख्यात अडकत चाललंय हेच दाखवणारी ही बोलकी दृश्य. कोपरखैरणे तुर्भे नेरूळ रबाळे आणि दिघा भागात भिकाऱ्यांमार्फत या अंमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे. झोपडपट्टीतली जी नागरिक आहेत किंवा भीक मागणारे जे नागरिक आहेत रस्त्यावर बसून जे भीक मागतात त्यांच्या थ्रू हे अंमली पदार्थ विकले जात असल्याचं सत्य समोर आलेलं आहे आणि हे सर्रास सुरू आहे याची माहिती पोलिसांना देखील आहे. नवी मुंबईच्या शहरी भागातील तसंच MIDC परिसरातील झोपडपट्ट्या या नशेच्या बाजाराचं प्रमुख केंद्र बनलंय. या संपूर्ण प्रकारावर पोलीस मात्र मूक गिळून गप्प आहेत. थातूर मातूर कारवाई पलीकडे पोलीस कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं नशेच्या बाजाराला खाकीचाही वरदहस्त आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारवाया आमच्या चालू आहेत. जर तुम्ही गेल्या काही महिन्यात बघितलं तर जवळजवळ प्रत्येक आठवड्यात आपण कारवाई करत आहोत. परंतु आता आम्ही जो बाहेरून जो गांजा येतो त्याच्यावर मेन फोकस वळवलेला आहे. त्यामुळे तो वितरित जा होत असताना पकडणं खूप अवघड असतं किंवा तो छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आपण पकडला जातो. त्यापेक्षा येताना जर पकडला तर तो पुढे वितरित होणारच नाही या दृष्टिकोनातून आम्ही अधिक प्रयत्न करत आहोत. नवी मुंबईतली तरुणाई विशेषतः अल्पवयीन मुलं या नशेच्या बाजाराला बळी पडताना दिसत आहेत. यातूनच गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलंय. अंमली पदार्थांच्या विळख्यातून त्यांची सुटका करायची असेल तर या ड्रग पेडलर्सवर कडक कारवाई व्हायलाच हवी. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास नवी मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24 तास.